महसूल कारण नहीं मालूम कि बोला चला ही था महसूल कारण है केसीआरातील जे काही स्मार्ट सिटीचे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये किती प्रकल्पांची मंजुरी झाली, किती टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली, किती वर्क ऑर्डर दिल्या, प्रत्यक्ष काम किती प्रकल्पांचं झालं, खर्च किती झाला, ते सर्व गोष्टींचं एंट्री डाटा एंट्री त्या पोर्टलवरती होत असते आणि त्याच्या आधारे केंद्र सरकार रँकिंग ठरवत असतं. तर आपल्या नाशिक शहराचं या महिन्याचं जर रँकिंग आपण बघितलं जे आता केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे त्यामध्ये राज्यामध्ये आपला प्रथम क्रमांक आहे आणि देशामध्ये 15वा क्रमांक आहे. जरी आपण दुसऱ्या टप्प्यात असलो देश पातळीवरती तरी पहिल्या टप्प्यातले जे शहर आहे त्यांच्या बरोबरीने आपण आलेलो आहे आणि नाशिक शहरामध्ये जे नागरिकांचं सहकार्य आहे आणि महापालिका आणि स्मार्ट सिटीचा अधिकारी आणि कर्मचाऱ्याबरोबर जो समन्वय आहे त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. शहरातले जवळपास सर्व प्रकल्प आता मंजूर झालेले आहेत. त्याचे आता हे करोनामुळे काही थोडी संतगती आहे पण करोनानंतर मला असं वाटतं की त्यांना पुन्हा गती येईल आणि हे सर्व प्रकल्प आपल्या मुदतीमध्ये पूर्ण होतील आणि शहराला त्याचा निश्चित लाभ होईल. सर ह्या पद्धतीने साजरा होतो आहे पण अंत म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाची आपण महापालिकेने काय तयारी केली? नागरिकांना खरंच धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव असेल किंवा घरगुती गणेशोत्सव असेल त्यांनी कुठल्याही गणपती आणण्यासाठी मिरवणुका काढल्या नाही आणि आत्तापर्यंत तरी सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे करोनासाठीचे जे काही नियमावली आहे त्याचं पालन केलेलं आहे. विसर्जनाच्या दिवशी पण असंच पालन करतील असा मला विश्वास आहे. परंतु दरवर्षीपेक्षा ह्यावर्षी आपण करोनाच्या पार्श्वभूमीवरती काही बदल केलेले आहेत. आपण कृत्रिम तलावांची संख्या वाढवलेली आहे, तसेच नदीघाटचे जे लोकेशन आहे ते आपण निश्चित केलेले आहेत आणि दुसरं म्हणजे एकाच वेळेस गर्दी होऊ नये ह्याच्यासाठी आपण एक विघ्नहर्ता नावाचं पोर्टल तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण नागरिकांना स्वतःच आपल्या घराजवळ किंवा आपल्या जिथे गणपती बसवला त्या जागेजवळ कुठे विसर्जनासाठीचं स्थळ आहे हे ऑनलाईन त्यांना दिसणार आहेत आणि त्यांना विसर्जनाची तारीख आणि वेळ हे दोन्ही स्वतः निवडता येणार आहे आणि त्याच वेळेला जर तिथे गेले तर त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था आपण केलेली आहे. म्हणजे त्यांना जसं आपण विमानतळावरती प्राधान्य मिळतं त्याप्रकारे त्यांना प्राधान्य देऊन आपण त्यांना विसर्जनासाठी मदत करणार आहे. माझ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण जे काही वेळ आपण घेतलेले त्याच वेळेला जर तिथे गेले तर आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारचा अनुभव येईल. आणि पुन्हा एक विनंती राहणार आहे की निर्माल्य असेल किंवा इतर साहित्य असेल कुठे नदीपात्रात तापू नये त्यासाठी आपण जे कलश ठेवलेले आहेत सामाजिक संघटना विद्यार्थी आपल्याला मदत करतायत जे संकलन केंद्र आहे त्या ठिकाणीच आपण जर मूर्ती दान केलं तर त्याची पुढची जी काही मूर्तीची विल्हेवाट लावायची आहे ती शास्त्रोक्त पद्धतीने महापालिका लावेल आणि प्रदूषण टाळण्यासाठी आपण सर्व सहकार्य कराल अशी मला अपेक्षा आहे. याबाबत चर्चा सुरू आहे. या गोष्टीत नेमकं तथ्य किती? नो कॉमेंट्स.